प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. सध्या महापालिकेच्या IQ सेंटर आणि CCC सेंटरमध्ये मिळून जवळपास 1400 ते 1500 पेशंट भरती आहेत. त्यामध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत ते CCC मध्ये जवळपास 1200 आसपास आहेत आणि 250-300 असे HRC LRC इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. तर हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जेवण पुरवठ्यासाठी पुन्हा एक निविदा काढण्यात आली आणि निविदा काढून आम्ही अजून 4 फूड सप्लायर म्हणजे जेवण पुरवठादार निश्चित केले आहेत. पूर्वी एकच जेवण पुरवठादार होता, त्यांना या सर्व सेंटरना जेवण पुरवण्यासाठी काही अडचणी येत होत्या, म्हणजे वेळेवर जेवण पोहोचवलं जात नव्हतं, काही वेळा क्वालिटीचा प्रश्न येत होता. त्याकरिता आता आपण 4 पुरवठादार नेमलेले आहेत. त्यांना प्रत्येकी ती जेवणाची जी क्वांटिटी होती, जी भाजी भात असेल चपाती, त्यांची क्वांटिटी देखील वाढ सांगितली आहे. कारण पूर्वी अशा तक्रारी होत्या की हे जेवण थोडंसं आम्हाला कमी पडतं, त्यासाठी 150 ग्रॅम भाजी, 150 ग्रॅम पातळ भाजी, 4 चपाती आणि 200 ग्रॅम भात अशा पद्धतीनं पुरवण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. आणि चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल शाकाहारी आणि जेवण मांसाहारी असेल, त्या प्रत्येकाचे जे लोवेस्ट रेट होते टेंडरमध्ये, त्या लोवेस्ट रेटनं 4ही पुरवठादारांना पुरवठा करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. या 4ही पुरवठादारांच्या किचनची पाणी आज मी स्वतः केलेली आहे. माझ्यासोबत नगर अभियंता श्री कारंजे होते आणि आमचे सहायक आयुक्त श्री विक्रम पाटील हे देखील उपस्थित होते. त्या सेंटरची त्यांची पाणी केली, त्यामध्ये त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी स्वच्छता वगैरे गोष्टी होत्या, पॅकिंग त्या गोष्टी चांगल्या होत्या. एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमी प्रमाणात आलेल्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत, परत आम्ही त्याची पाहणी करू. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सर्व सेंटरना CC सेंटरना आणि IQ सेंटरना व्हिजिट दिलेल्या आहेत. त्या ठिकाणची ज्या पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, डॉक्टरांची व्यवस्था असेल याबाबत देखील पाहणी केलेली आहेत. आणि यामध्ये सध्या जेवण पुरवठादार बदलल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत, म्हणजे जेवण चांगल्या पद्धतीनं येत आहे असे प्रतिक्रिया आता बघायला मिळत आहेत. तर आमचा प्रयत्न हाच राहील की सर्व लोकांना चांगलं आणि सकस आहार दिला पुरवठा केला जाईल. यामध्ये आम्ही अजून एक गोष्ट वाढवतोय, म्हणजे पूर्वी नॉनव्हेज फक्त 2 वेळाच दिलं जायचं आठवड्यातून, आता आम्ही प्रत्येक सेंटरला